ही आमदार अपात्रतेवरतून आता अध्यक्ष जे आहेत ते प्रत्येक शिवसेना आमदाराची जी आहे ती आता सुनावणी घेणार आहे. खरं तर शिंदेच्या गटातील आमदारांनी उत्तर देण्याकरता वेळ वाढवून मागितलाय, तर ठाकरेंच्या गटातील आमदारांनी उत्तर दिलेलं आहे. आता प्रत्येक आमदाराचा एक एक दिवस म्हटला तरी 53 दिवस सगळ्या सुनावणीला जाणार आहे, मग रिझनेबल टाइमचं काय? मला हे माहीत नाही, कारण का सुप्रीम कोर्टाने ज्या काय त्यांच्या निकालामध्ये ज्या गाईडलाईन दिलेल्या आहेत त्या फॉलो कराव्याच लागतील. अर्थात कुठलंही सभागृह, मग विधानसभा असू द्या, देशाचं पार्लमेंट असू द्या, हे सर्वस्वी त्यांचा मोठा अधिकार आहे. त्या सभागृहाचा प्रमुख जो कोण असेल, इथे अध्यक्ष असतील, वरती अध्यक्ष असतील, त्या सगळ्यांचा एक वेगळा अधिकार आहे आणि तो आमच्या घटनेने दिलेला आहे. मला असं वाटतं की ही प्रोसेस लवकर व्हायला पाहिजे, कारण सुप्रीम कोर्टाने, मला असं वाटतं की ह्या ऑगस्ट एंडपर्यंत, अशी माझी माहिती आहे, की सुप्रीम कोर्टाने याच्या बाबतीमध्ये वाट बघतील. आणि आपल्याला माहिती आहे सुप्रीम कोर्टाने नंतर सुमोटो याच्यामध्ये हा निर्णय दिलेला आहे, आणि तिकडे तर चाललंच होतं पुढे पुढे करण्यासाठी. हे एक लोकशाहीची एका अर्थाने हत्या आहे. एखादी गोष्ट जितकी लवकर त्याचा निकाल निघाला पाहिजे, ज्याच्यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेमध्ये संभ्रम आहे किंवा बाकीच्या सगळ्या गोष्टी, ते निकाली निघाल्या पाहिजे असं माझं मत आहे. लोकशाहीचा एक एक आमदार म्हणून गेली 20 वर्ष, मी सुद्धा आजच्या सभागृहामध्ये वरच्या सभागृहामध्ये मी आमदार आहे, असं कधी घडलं नव्हतं. आता दुर्दैवी घडतंय.